माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनो आणि मातानो सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र पुढे बोलण्याच्या आधी मी आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना केवळ या वर्षाच्याच नव्हे तर आपलं संपूर्ण आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं मनशांतीचं आनंदाचं आणि निरोगी दीर्घायुचं जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्ही विचार करत असाल की गुढीपाडवा तर सकाळीच सुरू झाला आणि मी दुपारी आलो भेटायला तुम्हाला मी मुद्दामून दुपारी तुम्हाला भेटायला आलो कारण मला कल्पना आहे की काल रात्री आपली थोडीशी धावपळ झाली एक गोंधळाची परिस्थिती होती एक थोडीशी अस्वस्थता होती आणि आज पुन्हा मी सकाळ सकाळ आलो असतो तर पुन्हा आपल्या छातीत धस्त झालं असतं की आला हा पुन्हा आता काय सांगतोय आज मी तुम्हाला असं निगेटिव्ह काही सांगायला आलेलो नाही आहे मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे एकूणच मला कल्पना आहे की सर्वांना आता या कोरोना व्हायरस आणि त्याच्या संकटाच्या गांभीर्याबद्दल पूर्ण कल्पना आलेली आहे या संकटाकडे नेहमी आपण आत्तापर्यंत निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक बघत आलेलो आहे आणि तसंच आहे ते घराबाहेर पडू नका ही तर माझी सूचना आहेच ह्याचं कारण असं की या संकटाची तुलना मी सुरुवातीलाच जागतिक युद्धाशी केलेली आहे युद्ध हे युद्ध असतो आणि युद्धामध्ये आपला शत्रू हा नकळत आपल्यावरती वार करत असतो मग ते कोणते युद्ध असो एकूण मी मध्ये आपल्याला बोललो होतो की एकाहत्तर सालचं युद्ध पासष्ट सालचं युद्ध हे त्यावेळेला रडारवरती आपली विमानं कशी दिसणार नाहीत शत्रूला आपली कल्पना कशी येणार नाही कळत नकळत कळत तर नाहीच नकळत शत्रू गाफील असताना हल्ला करणं हे आपल्या दुश्पण्याचं काम असतं शत्रू जेव्हा समोर नसतो तेव्हा संकट मोठं असतं कारण कुठून हल्ला होईल सांगता येत नाही आणि हा शत्रू तसाच आहे हा दिसत नाही आपल्याला घराबाहेर पाडलं तर कुठून तो हल्ला करेल आपल्याला सांगता येत नाही नकळत कळत ह्या कोणत्याही शब्दाच्या पलीकडे त्याचा धोका हा फार मोठा आहे आणि म्हणून मी प्रथम हेच सांगतोय की आपण घरामध्येच राहा घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या आपल्या घरात पाऊल टाकेल पण हे तुम्हाला सांगितल्यानंतर सकारात्मक काय तर अनेक जणांचे मला फोन येत आहेत सोशल मीडियावरती आपण पाहतो आहोत की घराघरात लोक बऱ्याच वर्षांनी किंवा महिन्यांनी कुटुंब एकत्र आलेली आहेत एकत्र कुटुंबीय आई वडील आजी आजोबा नातवंड मुलं हे घरी एकत्र आलेले आहेत मग कोणी वाचन करतंय कोणी संगीत ऐकतंय कोणी पत्ते खेळते कोणी कॅरम खेळतंय कोणी आपल्या घरातली सगळी संगीताची वाद्य काढून वाजवतंय म्हणजे आपण आजपर्यंत जे गमावलं होतं ते थोडंसं या निमित्ताने आपण आपली हाऊस भागून घेतो आहे काय वाईट नाही आहे चांगली गोष्ट आहे आज तर एक सूचना अशी आलेली आहे केंद्र सरकारकडनं की शक्यतोवर एअर कंडिशन बंद करा कारण आपल्या घरामध्ये उगाचंच गारवा किंबवना मग मॉइश्चर येतं ह्युमिडिटी येते ते टाळा खिडक्या उघड्या टाका म्हणजे बाहेरची हवा येऊ द्या मला सांगितल्यानंतर म्हटलं हेही आम्ही सुरू केलेलं आहे आमच्याकडे तर गेले वर्ष दोन वर्ष आम्ही तर चला हवा येऊ द्यामध्येच आहोत हवा येते येऊ द्या हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या आता पुन्हा एकदा मोकळी हवा येऊ द्या मोकळ्या हवेत आपला श्वास घेऊया जसं मी चला हवा येऊ द्याबद्दल सांगितलं मग घरात तुम्ही काय करताय मला कोणीतरी विचारलं तुम्ही घरात काय करताय मी म्हंटल बाबा मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका ही आहे एक वेगळी सकारात्मक बाजू आहे आणि ह्या थोडासा तुमच्याशी मी मोकळेपणाने गमती जमतीत बोलत असलो तरी ह्याचा अर्थ असं समजू नका की संकट गेलेलं आहे काही जण मला विचारतील हे बरं आहे हो जे घरात राहत आहेत ज्यांच्याकडे जे बघू आहेत सगळं दूरचित्रवाणी वगैरे त्यांना हे सगळं ठीक आहे पण काही जण अशी आहेत की त्यांना त्यांच्या घराचा सुद्धा पत्ता नाही आहे त्यांचं ती पोट आहे मग यांचं काय करायचं ते म्हणतात आम्ही काय करू आमच्या रोजीरोटीचं काय त्याच्याबद्दल सरकार पूर्ण खबरदारी घेत आहे मी जे काल आपल्याला सांगितलं की आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू मग त्याच्यात औषधं आली धान्य आलं भाजीपाला आला, भाजी आला किंबहुना आपल्याकडे पशुखाद्य म्हणजे घराघरामध्ये जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांची दुकानं त्यांची खाद्याची दुकानं खाद्या दुकान, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी पशुवैद्यकीय बद्दल बोलतोय तसंच आपल्या माणसांचे दवाखाने जे आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये डॉक्टर्स आहेत खाजगी डॉक्टर्स आहेत इतरही काही कर्मचारी आहेत ह्या सेवा आपण कुठेही बंद केलेल्या नाहीत त्या आपण करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका की बाबा दुकानं किती वेळ उघडी आहेत ही जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही उघडी राहतील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी राहतील पण जे मी तुम्हाला सांगत होतो की ज्यांचं तळहातावरती पोट आहे त्यांच्याबद्दल काय तर त्यांच्याबद्दल मी ज्या अनेक कंपन्या कंपन्यांचे मालक उद्योगपती हे मला संपर्क करतायत काही जणं मदत करतायत जसं कालच आपण पाहिलं असेल की रिलायन्सनी एक हॉस्पिटल आपल्यासाठी से सेटअप करून दिलेलं आहे अनेक जण येत आहेत कोणी हॉस्पिटल्स तयार करून देते कोणी व्हेंटिलेटर्स देते कोणी मास्क देते कोणी आणखीन काय देते हे असे अनेक हात पुढे येत आहेत पण त्या पलीकडे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आपली कंपनी बंद ठेवलेली आहे कारखाना बंद ठेवलेला आहे ऑफिस बंद ठेवलेलं आहे परंतु माणुसकीच्या न्यायाने माणुसकीच्या धर्माने आपल्याकडचा जो कर्मचारी वर्ग आहे ज्यांचं तळहातळ ती पोट आहे त्यांचं किमान वेतन हे थांबवू नका कारण ते जर का, का थांबलं तर फार मोठं म्हणजे हे संकट एक निस्तरतो आहे त्याच्याहून मोठं संकट आपल्यासमोर येईल तर ह्या सा, साग सगळ्या काही गोष्टी या आपल्याला सांभाळायच्या आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जीवनावश्यक वस्तू या कुठेही त्याचा पुरवठा त्याची दुकानं त्या सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्या कर्मचारी वर्गाची ने आण ती वाहतूक शेतीमालाची वाहतूक शेतकऱ्यांचं संपूर्ण जे काही काम चालतं कारण आत्ता शेतकरी काम करतोय त्याच्या शेतीची कामं चालू आहेत ती जर का थांबली तर पुन्हा दुसरं संकट उद्या उभं राहणार आहे तर जी कामं ही जीवनावश्यक का आहेत त्याच्यात आपण कुठेही अडथळा आणत नाही आहोत फक्त आणि फक्तच एकच काम करायचं की आपण मात्र घरावर पडायचं नाही अगदी गरज असेल जर औषधं आणायची आहेत भाजीपाला आणायचं आहे भाजीपाल्याची सुद्धा दुकानं बंद होणार नाहीत त्याच्यामुळे झुंबड करण्याची आवश्यकता नाही आहे अजिबात नाही आहे बाजारपेठेमध्ये सुद्धा बाजारपेठ तर बंदच आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी जाणं येणं करणार असाल तर कृपा करून एकट्या दुखट्याने जा ह्याचं कारण असं की आपल्याला जबाबदारी आपल्यावर आहे ही आजची जी पिढी आहे जबाबदारी आपल्याला आपल्यावर आहे आपल्या मातापित्याची आपल्याला काळजी घ्यायची जे घरामध्ये ज्येष्ठ आहेत त्यांची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या मुलाबाळांची आणि ना नातोंडांची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपल्यावरती वर्तमान काळावरती आपल्या भूतकाळाची आणि भविष्याची ही जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आणि मला खात्री आहे मी पुन्हा पुन्हा आपली आपल्याला याची जाणीव करून देतो की हा शिवरायाचा महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे जे जे काही सांगतो युद्ध जसं जिंकायचं गनिमी काव्याने तर गनिमी काव्याने हे युद्ध आपण जिंकणार आणि जिंकणारच जिंकायलाच पाहिजे जिंकायचंच आहे आणि गुढीपाडवा आज जरी सगळीकडे शांतता असली कारण गुढीपाडव्याचं एक जे दृश्य असतं संपूर्ण आपला महाराष्ट्र भगवाहून जातो लेझिम ढोल ताशा पताका गुड्या याने संपूर्ण महाराष्ट्र बहरून जातो एक भगवा असा बहर येतो त्याला आज आपण शांत आहोत तर हा गुढीपाडवा आपल्याला साजरा तर करायचा आहे पण आज नाही ह्या संकटावरती मात करून आपल्या विजयाची गुढी उभारून आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे म्हणून पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र